कोरोनाच्या जैविक महामारीनं संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलेला आहे. कोरोनानं जो हाहाकार माजवलेला आहे, अशातच संपूर्ण राज्य आणि देशभरामध्ये कोरोना बाधितांची आणि मृतांची वाढती संख्या आणि आकडेवारी या अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. प्रतिबंधात्मक खबरदारी आणि उपाययोजना म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं या ठिकाणी संचारबंदी, लॉकडाऊन आणि 144 लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी घरातच बसावं असं आव्हान या ठिकाणी केलेला आहे. कोरोनाशी युद्ध लढत असताना या मात्र आज लघु व्यवसाय असतील, मोठे व्यवसाय असतील, याच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे म्हणजे पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी मोठी पर्वणीच असते. आज घडीला जर बघितलं तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या समुद्र किनाऱ्यांवर पाय ठेवण्यासाठी जागा नसते, एवढी पर्यटकांची या ठिकाणी वर्दळ असते. समुद्र किनारे आज मिथिस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्यानं किंवा बंदी असल्यानं या ठिकाणी पर्यटन स्थळं ओसाड पडलेली आहेत, निर्मनुष्य असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. याचा निश्चितपणानं पर्यटनावर आधारित रोजगारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आज बघितलं तर रायगड जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नुकतंच श्रीवर्धन आणि श्रीवर्धन पाठोपाठ पोलादपूर आणि उरण या ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या ही चिंताजनक असून प्रशासनापुढे एक मोठं आव्हान या ठिकाणी ठेपलेलं आहे. याच धर्तीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संपूर्ण या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील ज्या बंदी आहे ती अधिक कडक केलेली आहे. कठोर पावलं या ठिकाणी उचललेली आहेत. नागरिकांवर कायदेशीर कारवाई या ठिकाणी बाहेर पडलेल्या नागरिकांवर होताना दिसत आहे. आणि आज जे पर्यटन स्थळं आहेत, मुरुड जंजिरा असतील, अलिबाग असेल किंवा श्रीवर्धन बीच असेल, नागाव बीच असेल, या सर्वच ठिकाणी आज कोणीही पर्यटक फिरकताना दिसत नाहीत. परिणामी हे पर्यटन स्थळं समुद्र किनारे आज घडीला निर्मनुष्य दिसत आहेत. पोलिसांचा जागता पहारा या ठिकाणी आहे. कोणताही पर्यटक या ठिकाणी येऊ नये यासाठी पोलीस पूर्णपणे रायगड पोलीस दक्ष आहेत, सज्ज आहेत. धम्मशील सावंत, रायगड.